हाय गाईज, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी आता आहे ना अलुवडी बनवायला शिकतो आहे. तर हे बघा, अलुवडीची पानं आहेत ही. हे ॲक्च्युली माझ्या आईनंच पाठवलीत गावावरून. हे आता थोडी थोडी पिवळी झालीत, कारण गावावरून यायला खूप उशीर झाला ना, त्याच्यामुळे थोडी पिवळी झालीत, थोडी थोडी लाईटली लागली. तरी पण ठीक आहे, आपण शिकूया तर, बघूया तर कसं बनवतात ते. तर आता मी यूट्यूबला सर्च मारून रेसिपी बघितली आहे, आता प्रॅक्टिकली बघूया कसं काय काय करावं लागतं ते. तर बघूया पुढची व्हिडिओ. आपण अशी पानं आपण धुवून घ्यायची स्वच्छ. आणि आपल्याला लागणार आहे या गोष्टी लागणार आहेत. याच्यामध्ये पीठ आहे बेसनचं, हे मीठ आहे बहुतेक मीठच आहे. आणि हे याच्यामध्ये हळद आहे, पुन्हा तिखट आहे, बाकी सगळं आहे याच्यामध्ये. आणि हे तिथे हे काय ग, तिळी आहे वाटतं, तिळी पांढरे तीळ आहे, पांढरे तीळ. तर आपण आता बेसन घेतोय, किती घ्यायचं ग, एक चमच बस. हे आता काय आपल्याला जमायचं नाही, आता आपण बायकोची मदत घेतल्याशिवाय काय पर्याय नाही दुसरा. हे तिळे टाकलेत त्याच्यामध्ये, तीळ पांढरे तीळ. आता याच्यात थोडीशी हळद टाकूया आपण, हळद टाक ग. हा, हे हळद टाकले तिने. आणि थोडस तिखट टाकलंय आता. पुरेल तेवढंच टाक, जास्त टाकू नको. हे काय आहे, हे हिंग आहे, हिंग. हे हिंग थोडस टाकायचं, म्हणजे त्याला चांगला वास येतो. हे मिक्स करायचंय. आणि हे आला लसूण पेस्ट आहे वाटतं, यानं टेस्ट एक नंबर येते. हे असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये पाणी ओतून. मिक्स करून घ्यायचं. तर गाईज, मला काय एकट्याला जमणार नाही, शेवटी बायकोची मदत घ्यायला लागणारच आहे, कारण आपण कधी गेलंच नाही. आता बायको थोडी मदत करते मला, मी फक्त रेसिपी बघितली होती, तिला सगळं जमतं म्हणा. तिला म्हटलं आपण मी बनवतो आज, पण नाही मला जमत ना. आता बघू बायको कशी बनवते, नेक्स्ट टाइमला आपण ट्राय करूया. जे आपण मिश्रण केलं ना ते असं लावायचं त्याच्यावरती पानाला. हे काय बेसन आहे त्याच्यामध्ये गाईज, हे असं मिश्रण मिक्स केलं आहे, पण आपण लावतोय आता त्याला. हे बघा असं लावायचं. तर गाईज, एक पातेलं घ्यायचं याच्यामध्ये पाणी थोडस, कारण आपल्याला पाणी गरम करून वापर करायचं असतं ना ते. बघूया गाईज, नंतर याचा रोल करायचा आहे आपल्याला. एक पातेला थोडस पाणी. आणि हे याला काय बोलतात, चाळण. हे चाळण, कारण याच्यावर त्याचा वापर करायचं ना आपल्याला, म्हणून ते चाळण. एकच बनवतोय आपण हे. आपण गॅसवर पाणी ठेवतोय आणि आपण त्याच्यावर हे असं ठेवणार आहोत. आणि याच्यावरती काय गं, याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला. त्याच्यावरती आपण असं झाकण ठेवतोय, म्हणजे ते वाफेवर चांगलं शेकू शकेल. तर गाईज झालंय, आता आपण आता ओपन करून बघूया. मस्त झाली. आपण कढई ठेवली वरती गॅसवर,
आणि आता आपण त्याच्यात थोडस तेल टाकूया. त्याच्यामध्ये तेल उरले आता. आता याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तर आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. हे असे हळूहळू कापायचं याला, नाही तर खराब होईल. तेल आता गरम झालेलं आहे. आपण एक एक छोटे छोटे पीस आहेत आपण केले आहेत ना कट पीस, ते आपण सोडणार होते तेलामध्ये. थोडा वेळ आपण असे तळायला ठेवूया कारण ते चांगले शेकायला पाहिजे ना. तर आपण झाऱ्याच्या मदतीनं हे असं काय करायचं, पलटी करायचं. वाव कसला वास सुटला, एक नंबर. मला तर आत्ताच खाऊशी वाटते, खूप मस्त असा वास येतोय. तर गाइस फायनली कंप्लीट झालेत, म्हणजे चांगल्या शेतीवर दिले. मला दिसतंय नमस्त अशा कडक कडक झालेत. आता आपण खाली उतरणार आहोत कारण आता खूप शेकत मस्त लाल झाले. फायनली कम्प्लीट झालं आहे, आता आपण खाऊन बघूया कसे टेस्ट लागते ते. फायनल कम्प्लीट झालं आहे, तुम्ही बघताय ना. आता आपण खाऊन बघणार आहोत कशी लागते टेस्ट काय आहे ते. एक नंबर झाले, एक नंबर असे मस्त कुरकुरीत झाले. मला वाटतं आता सगळ्या संपवून टाकलं, एवढे भारी झाले ना, मस्त एक नंबर झाले. खरं तर बायकोचे आपण मानायला पाहिजे कारण तिने बनवले ना. तर गाईज आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.